उमेश कतोरे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील पॉइंट रीजन मध्ये विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी श्री गणेश इलेक्ट्रिकल गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल लायसन्सचे कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय स्वप्तिलजी देसले यांच्याकडनं 5555 श्रावण स्पोर्ट्स भोकरी सिक्स हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी सिक्सची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक याकरता तब्बल 5555 घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने संकेत यांच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल भरत ठाकरे एक षटकाराला 500 रुपये ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स तर सामना सुरू होतोय षटक क्रमांक पहिलं गोलंदाज तयार आकाश 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील अनाऊन्स केलंय संकेत साठी ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली जजमेंट थोडस चुकतंय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या नादात पहिला फलंदाज बाद सन्माननीय हमीद शेख साहेब यांना विनंती करतो यायचं व्यासपीठावर आणि जी स्विफ्ट कार त्या ठिकाणी पार्क केली आहे तिच्या ओनरला विनंती असेल आपण ते रिमूव्ह करा कारण बॅट्समनच्या थेट चेहऱ्यावरती त्याचा सूर्यप्रकाश हा डायव्हर्ट होतोय यावेळेस वाईटचा इशारा येतोय धावफल कधी धावा पाहायला मिळतात त्या दोन स्विफ्ट गाडीचे जे मालक असतील त्यांना विनंती आहे ती तिथून हटवा गोलंदाज तयार यावेळेस मात्र वेगवान चेंडू दिशा भरकटतीये पंचचा वाईटचा इशारा आणि धावसंख्या एकरी सर्कल पुढे 3 धावा धावफल करती पाहायला मिळत आहेत एक जबरदस्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय तो जरी मरी स्पोर्ट्स भोकरी संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतोय स्वीट बॉक्स सन्माननीय अमोलजी गोरले आपले स्पॉन्सर आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत गोलंदाज तयार वेगवान चेंडू चांगला फटका देखील मारण्याचा प्रयत्न होता बॅटचा संपर्क चांगला होत नाहीये तत्पूर्वी चांगली रनिंग भेटून विकेट सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली आहे एक जबरदस्त अशी स्पर्धा मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो या ठिकाणी खूप चांगलं आयोजन खूप चांगलं नियोजन नियोजन आणि आयोजनावरती स्पर्धेचं एक सक्सेस जो अवलंबून असतो त्या प्रकारची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज तयार षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना आकाश आपल्याला पाहायला मिळतील सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शाब्दिक सुमनांनी स्वागत असेल आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तयार गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय एकच धाव कंप्लीट आणि एका धावीला या ठिकाणी समाधान मानावं लागतंय धावफल करते धाव लागतात त्या पाच धावा धावफल करते पाहायला मिळतील एक जबरदस्त संघ पाहायला मिळतो स्थानिक संघ आपल्याला पाहायला मिळतोय भोकरीचा उमेशजी कथोरे आपल्याला पाहायला मिळतील एक चांगली पर्सनॅलिटी स्वतः मैदानाच्या आतमध्ये वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल स्टीअर केलाय एकच धाव आणि एका धावीने धावफल करून धाव लागतात त्या 6 धावा
उमेश कथोरे यांनी जर झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल भरत ठाकरे यांच्या वतीनं। यावेळेस मात्र झेलची संधी आणि त्या संधीचं केलंय सोनं फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर 500 चा कॅश प्राइज तर उमेशजींनी या ठिकाणी झेल टिपला त्याला दिलं जाईल। बघूया गोलंदाज तो यार वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल खेळाडूला बीट करतो चेंडू तर पूर्वी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल एकच धाव। एका धावीने धावबल करावे लागतात त्या सात धावा। संपूर्ण लक्ष या ठिकाणी उमेशजींवरती पाहायला मिळतंय सर्व प्रेक्षकांचं आणि इथल्या खेळाडूंचं। 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल झेल टिपल्यानंतर। गोलंदाज तयार अमोल गोरले यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही सरचं स्वागत करतो। त्याचबरोबर सचिनजी गोरले हे देखील त्यांच्या समवेत आहेत त्यांचं देखील स्वागत। गोलंदाज तयार बॉलिंग मार्गवरती मयूर गोलंदाज तयार यावेळेस मात्र नो चा इशारा येतोय नो प्लस वन। धावफल कधी धाव पाहायला मिळतात त्या 9 रन्स ऑन बोर्ड। बघूया फ्री हिटची संधी असेल फ्री हिटचा कसा फायदा होईल। गोलंदाज तयार गोलंदाज तयार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इट इज डॉट हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय। धावफल करते धावा स्थिरावलेला पाहायला मिळतील तर 9 या आकड्यावरती। गोलंदाज तयार वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत थोडस फंबलिंग होईल आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर जबरदस्त स्ट्रोक चौकार। पुनश एकदा आपला बॉलिंग मार्गवरती वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक तैनात एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात।
दाफल करती धावा पाहायला मिळते त्या 15 धावा 15 वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल हवाई फायर करण्याचा प्रयत्न खेळाडूला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि पंचांचा इशारा येतोय तो चौकार वेगवान चेंडू तेज तर्रार पाहायला मिळतो बॅटचा संपर्क होत नाहीये चिक्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट धावसंख्या पाहायला मिळते धावपळ करते 20 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ करते धावा पाहायला मिळतात त्या 20 थँक्यू डीजे धावपळ करते धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 आणि आता मात्र शेवटचं आणि अंतिम महत्वपूर्ण षटक पाहायला मिळतंय गोलंदाज साहिलच्या माध्यमातून साहिल कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपण पाहिलं दोन गोलंदाजांचा वापर केला आणि दोघांनी 10 धावा आपल्या वैयक्तिक षटकामध्ये खर्च केल्या दोन षटकानंतर धावा आलेल्या त्या 20 आणि शेवटचं आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक गोलंदाज साहिल साहिल कशी गोलंदाजी करतोय पाहूयात चित्रक्षण रचना आपण पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि फाईन लेग या क्षेत्रामध्ये मिड ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील उमेश कथोरे आपल्याला पाहायला मिळतात अजयजी देसले ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक सुंदर असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय त्यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो गोलंदाज तयार पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र जोरदार अपील पण त्यांचा कुठलाही रिप्लाय नसेल या ठिकाणी येणारा हा डॉट चेंडू पहिलाच साहिलच्या माध्यमातून अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 5 चेंडूंमध्ये किती धावा करेल या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वेगवान चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय एकमेव धाव या ठिकाणी मिळेल धावसंख्या एकने सरकेल पुढे 21 नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एक जबरदस्त एन्काउंटर कळंबोली 11 वर्सेस दानबाव यांच्यातला सामना असेल इनिंग ब्रेकमध्ये त्यांची देखील त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल वेगवान चेंडू तेज तर्रार पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज तयार षटक क्रमांक या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम या ठिकाणी हाताळला जात आहे वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळतोय लॉंगाचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी एका धावेचा अवधी दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबलिंगचा फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र थोडस अपयश येते रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये अजून एक धक्का फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पॅवेलियन माध्यमातून आपल्याला संपूर्ण या दोन दिवसामध्ये ऐकलं तिसऱ्या दिवसामध्ये देखील आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो एक जबरदस्त असे डीजे मास्टर गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल बॅटचा उचित संपर्क चांगला होत नाहीये चेंडू जाईल लॉगांच्या जवळ तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आले आणि या दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होतील दोन धावांच्या मदतीने धावपळ करून धावा लागतात त्या 24 धावा
24 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. शेवटची चेंडू शिल्लक त्या ठिकाणी. एकमेव चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल गोलंदाज तयार. वेगवान चेंडू चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती जबरदस्त आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय हाय अँड हँडसम षटकार. त्या 30 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. जरी वरी भोकरी संघाला जाव्या टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद. या ठिकाणी आई गावदेवी कळंबोळी संघ आणि दानबाव दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. सन्माननीय लक्ष्मण देसले यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. दानबाव संघाचा कर्णधार कळंबोळी संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे. दानबाव संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. दानबाव संघ कळंबोळी संघाच्या कर्णधाराने यायचंय. नाणं मी आपणाला दोन्ही कर्णधारांना दाखवतोय. त्वरा करा. दानबाव संघ आपण उशीर केलेला आहे, प्लीज जरा काही करा. आज स्पर्धेचा तिसरा दिवस, नाताळचा दिवस, सुरेख सुंदर अशा वातावरणामध्ये सकाळचं धुकं, धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली होती. मनोहरक असं पद्धतीचं वातावरण आहे, उत्साहवर्धक. आम्ही भोकरीकर कॉईनच्या एका बाजूला, दुसऱ्या बाजूला श्रावण स्मृतीचषक. तर हे नाणं मी देसले साहेबांच्या हातामध्ये सुपूत केलेलं आहे. नाणं दाखवायचं नाही, झाकून उडवायचं आहे. आपण आम्ही भोकरीकर अशी मागणी झाली आणि त्या पद्धतीनं निर्णय आलेला आहे. मी देसले साहेबांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. कळंबोळीच्या कर्णधारानं नाणेफेकीचा कोल प्राप्त केला, आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दानबाव संघाला किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 20 ते 25. यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची राहील? मेघनाथ आणि भरत यांच्यावरही जबाबदारी राहील. या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आहे, शिवाय टीव्हीवरती सुद्धा घर बसल्या 399 चॅनलवरती या स्पर्धेचा आनंद घेता येतोय. सन्माननीय संतोषजी शेट्टी, राजाजी शेट्टी यांच्या सौजन्यानं ही सुविधा प्राप्त आहे. सुंदर मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत. सुंदर रीतीनं 4 रोख पारितोषिक आणि चषक आहेत. काय वाटतं या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूपच छान आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याहून नक्कीच आयोजकांचे या ठिकाणी कौतुक करता आहेत. जर दानबाव संघानं नाणेफेकीचा कोल प्राप्त केला असता तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारला असता. पण आता निश्चितपणे आपल्याला फलंदाजी करायची. किती धाव तोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? 45 ते 50 घरामध्ये आम्ही टार्गेट. कोणाची भूमिका महत्वाची राहील? दुर्गेश, अभिषेक, वैभव यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि चांगला परफॉर्मन्स करतील. निश्चित. आपण जर पहिल्यांदा भिवंडी तालुक्यात आपण क्रिकेट खेळत आहात, भिवंडीचं क्रिकेट एक वेगळा क्रिकेट ओळखला जातोय, तर या स्पर्धेबद्दल काय वाटतं आपल्याला? खरोखर भोकरी चांगली आहे आणि एक वेगळीच मजा येते खेळायची. तर खरोखर भोकरीवाल्यांचे खूप खूप अभिनंदन स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल. निश्चित. मात्र दानबाव संघाला मी एक सूचित करतोय, म्हणजे एक थोडासा तुमच्यासाठी निराशाजनक एक निर्णय उशीर केलाय, त्यामुळे आपल्याला 2 धावांची पेनल्टी आहे. तर नाणेफेकीत आहे तो कळंबोळी संघानं आणि प्रथम शिक्षण स्वीकारलेले फलंदाज आमंत्रित केले दानबाव संघाला. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स. तर या ठिकाणी सन्माननीय हमीद शेख साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र जोरदार बिल देखील पाहायला मिळतंय. यावेळेस येणारा हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, प्रयत्नाला मिळतोय अपयश आणि चेंडू
सीमारेषेच्या बाहेर जबरदस्त स्ट्रोक चौकार। फटका जाईल एक धाव पाच धावा धाव फलकावरती। क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे प्रेमी अमित शेख यांच्या ठिकाणी आगमन झालंय। मान्यवर मंडळी आपण मंचावरती पाहतो आहोत, त्या सर्वांचं श्रावण स्मृती चषक 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत। रव्याणा पुढचा चेंडू सुरेख ते तर्रार मारा, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उमगला नाही फलंदाज अक्षयला आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। केवळ 31 धावांचं विजयाचं लक्ष आहे, मात्र धारदार गोलंदाजी तिखट मारा करताय। पहिला चेंडू निर्धाव, पुढचा चेंडू चौकार, त्यानंतर एकेरी धाव, आता कमबॅक करतोय। चार चेंडू आणि पाच धावा बहाल झाल्या। पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं, दोन क्षेत्ररक्षक आपण डीपला पाहतो आहोत, एक लॉंग ऑफच्या क्षेत्रात आणि एक मिड विकेटच्या क्षेत्रात। चेंडू हवेत गेलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, बीच जज पळून दुसरी धाव पूर्ण होते। दोन धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकतायत, बिनबाद सात धावा। क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं जातं पकडा कॅच जिंका मॅच, पण या मंत्राचा कुठेतरी विसर पडलेला आहे। मिस जज ज्या क्षेत्ररक्षकाला झेल पकडायचा होता, चेंडू राहिला पाठीमागे आणि तो खूप पुढे धावत गेला होता, आणि ज्यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला त्याची सुद्धा दिशा वेगळी झाली होती, दिशा भरकटली आणि दिशा भरकटली तर दशा होते, आणि या ठिकाणी दशा झालेली पाहायला मिळाली। निश्चितच एक चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्राकडे, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडीशी फंबलिंग, अचूक लाभ घेतला गेला। पुन्हा एकदा दोन धावा लिहिल्या पूर्ण, दोन धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकतायत, बिनबाद नऊ धावा। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय। विजयासाठी 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 22, 12 चेंडूंमध्ये 22 धावा जोडाव्या लागतील। पहिलं षटक हे कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये धारदार गोलंदाजी झाली, क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही, अन्यथा निश्चितच चांगलं यश प्राप्त केलं असतं, परंतु दर्तारला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे। श्रावण स्मृती चषक 2021-22 ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे, स्पर्धा आहे नव्या पर्वाची आणि भोकरी गावाच्या गर्वाची। तर या ठिकाणी गर्व आणेल अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। स्पर्धेच्या यशस्वीतेमध्ये खारीचा वाटा सन्माननीय प्रमोद यशवंत पाटील साहेब, माजी सरपंच भोकरी रुपेशजी बाळू गोरले, मिथुन मुरलीधर जाधव, सचिन वसंत गोरले, दीपक परशुराम जाधव। रव्याणा पुढचा चेंडू, संधी दिली होती मात्र अधिक सफल होत खेळला गेला। शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर डिक्लर झोनकडे हा चेंडू वळला, अन्यथा चार धावा कमीत कमी प्राप्त झाले असते अगदी शेवटच्या क्षणी। सन्माननीय अमोल भगवान पाटील, संतोषजी जाधव, लडकूजी गोरले, देसले उमेशजी कथोरे, आदेशजी कथोरे, नितीन गोरले, अमोल गोरले, तानाजी कथोरे, नंदकुमार पिसाळ, शरद कथोरे, रदम सौरभ पाटील, दिनेश गोरले, गणेश गोरले, विनायक विनोद गोरले, मधुकर माळी, अजय जाधव, स्वप्नील देसले, भूषण माळी देसले, अक्षय गोरले, रोशन माळी, भरत गोरले, सुभाष गोरले, या सन्माननीय ग्रामस्थांचं फार मोलाचं योगदान आहे। त्यांच्या सोबतीला आपण रविवारी एक अतिशय सुरेख रीतीनं गावाचा एक सन्मान सोहळा अनुभवणार आहोत। माननीय श्रीयुत डॉक्टर राजेंद्र शांताराम देसले साहेब समाजसेवा पुरस्कार यांना मानद डॉक्टर रेट देण्यात आलेली आहे। ओजी सोशल वर्कच्या माध्यमातून त्यांचा सन्मान, सोबतीला डॉक्टर गणेश जाधव यांचा सन्मान। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलेला मात्र नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू लँड होतोय। दोन धावा लिहिल्या पूर्ण, दोन धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत 12। त्याचप्रमाणे डॉक्टर निलेश विलास देसले यांनाही या ठिकाणी सन्मानित होताना आपण पाहणार आहोत। उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असेल भोकरी गावासाठी। दरम्यान पुढचा चेंडू चैतन्य गोलंदाजी करतोय,
सुरेख मारा करतोय ते तर्रार मारा या खेळपट्टीवरती अशा पद्धतीने जर चेंडूत तुम्ही पिचिंग केला तर नक्कीच गोलंदाजाला यश येतं. थोडेसे गुडलिंग क्षेत्राच्या मागेपुढे चेंडू ठेवत वेगवान चेंडूचा मारा केला उजव्या इष्टीच्या रोखानं तर चेंडू वेगानं निघून जातो. निश्चितच एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय वाडेश लॉंगांच्या क्षेत्राकडे. हा चेंडू धाडला होता एक धाव 13 धावा. उमेश कतोरे यांच्या सौजन्यानं षटकारामागे 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख फटका खऱ्या अर्थानं पहिला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र जमिनीला स्पर्श करत हा फटका खेळला होता. कुठेही घाई करण्याची गरज नव्हती. हायवेला नेहमी बोर्ड असतो अति घाई संकटात नाही आणि या ठिकाणी संकटात नेलेला आहे फलंदाज अक्षयला. पहिला झटका फटका जरी मरी भोकरी संघाला. सात चेंडू शेष आहेत आणि 17 धावांची गरज आहे. कोणासाठी खतरा बनतोय पाहूया. 17 साकडा अजून जोडावा लागेल आणि हा गोलंदाज आहे तो युनियन क्रिकेट क्लबच्या मैदानावरती सराव करत असतो. गोलंदाज चैतन्य सुरेख चेंडू लॉ गोलचा खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टी उद्ध्वस्त केली जाते. चैतन्य यश प्राप्त करून देतोय या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 17 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. आणखी एक झटका दरीमरी भोकरी संघाला. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर तुषार सोमवाणी सरांनी जी मेहनत घेतलेली आहे ती फळाला आलेली आहे. धाव फलकावरती धावा झळकलेल्या आहेत 14. विजयाचं लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर अजूनही 17 धावांची गरज आहे. याच मैदानावरती प्रणव धनवड्यानं विश्वविक्रम रचला. त्याच मैदाना 4 अंडे संघाकडनं गोलंदाजी जी कामगिरी आपण आय पी एलमध्ये त्याची पाहिलेली आहे. याही वर्षी आपण जर पाहिलं तर आणखी एक खेळाडू मुंबईमध्ये विजय हजारे दशकामध्ये आपण पाहतो आहोत म्हणजे कल्याणच्या परिसरातील संधी आहे. दरम्यान पहिला चेंडू गोलंदाजा डोक्यावरनं चेंडू झाडण्याचा प्रयत्न झाला पळून एकदा पूर्ण केली गेली. मात्र आपण जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज होता त्या फलंदाजाने धाव अतिशय संत गतीने घेतलेली. कदाचित स्वतःवरती विश्वास आहे त्याला मी मोठे फटके मारेन. उमेश कतोरे यांनी जे 500 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे त्याचा मी स्वीकार करेल. तर एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धाव जातात 15 आणि सामोरं जातोय फलंदाज बाळाराम. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकेरी धाव 16 धावा अजून विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू शेष असतील. सामोरा जातोय फलंदाज आकाश. आकाशला आकाश दाखवणारे फटके मारावे लागतील तरच जरीमरी संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकू शकतंय. आखू टप्प्याचा चेंडू होता उजव्या इष्टीच्या बाहेर मात्र संधी गोलंदाजाला मिळते. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ते तर्रार मारा वेगवान मारा. दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसावत जबरदस्त प्रहार. चेंडू हवेत चढलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मी जज करतोय वारंवार चुकी होते आहे. चेंडू झेल घेण्यासाठी आपण पाहतो आहोत क्षेत्ररक्षक पुढे येतो आणि चेंडू मागे जाऊन पडतोय. 2 धावा पूर्ण 2 धावीच्या जोरावर धाव फलकावरती धाव झळकत आहेत. 18 13 धावांची गरज आहे.
दोन चेंडू 13 धावा अवघड समीकरण धरीमरी संघासाठी, कारण चेसिंग आणि ड्रेसिंग असलेली कंपल्सरी स्पर्धा आहे आणि बॅटची कडा घेत यष्टीरक्षकाने पहिल्या नव्हे तर दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपला। आणखी एक झटका फटका बसतोय, एक चेंडू केवळ शेष असेल आणि धावांची गरज आहे 13। आता उमेश कथोरे आलेले आहेत, उमेश कथोरेने जर या चेंडूवरती षटकार मारला तर त्यांच्यासाठी नक्कीच बक्षिसांचा पाऊस पडणार आहे, कारण ते स्वतः जर दुसऱ्यासाठी बक्षीस लावत असतात तर त्यांच्यासाठी बक्षीस निश्चितच तमाम मला वाटतं मंचावर जेवढे बसलेले आहेत। एक षटकार मारा तरी त्यांचा विजय झालेला आहे। सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय अनंता पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। श्रावण स्मृती चषक 2021 मध्ये अनंत पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। दरम्यान निर्धाव चेंडू षटकार मारला असता तो उमेश कथोरे पारितोषिकाचा वर्षाव झाला असता। दरम्यान हार्ड लक टफ लक जरी मरी अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स।